जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या 2023 या वर्षात पर्जन्यमान कमी झाल्याने गतवर्षी नंदुरबार जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार यांच्या अंतर्गत असलेल्या मोठे मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये जवळपास जिल्हाभरात फक्त 34.80% जलसाठा उपलब्ध आहे, तर गेल्या वर्षी हाच जलसाठा 41.93% उपलब्ध होता. तर नंदुरबारच्या शिवण मध्यम प्रकल्पाच्या विरचक धरणात आज अखेर 24.21% एवढा जलसाठा उपलब्ध असून गेल्या वर्षी हाच जलसाठा 48.23% एवढा उपलब्ध होता. त्या अनुषंगाने नंदुरबार शहराला देखील पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणाला आता यावर्षी तळगाठावा लागला आहे. एकंदरीतच आगामी जून व जुलै महिन्यात पर्जन्यवृष्टी समाधानकारक झाली तर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट काहीसे दूर होणार आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या मोठे मध्यम व लघु प्रकल्पांमधील शिवण मध्यम प्रकल्पामध्ये 24.21% जलसाठा उपलब्ध असून दरामध्ये प्रकल्पात 87% जलसाठा उपलब्ध आहे. नागन मध्यम प्रकल्पात 60.37% जलसाठा उपलब्ध आहे. कोरडी मध्यम प्रकल्पात 35.33% जलसाठा उपलब्ध आहे. देहली मध्यम प्रकल्पात 34% इतका जलसाठा उपलब्ध आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमधील मेंदीपाडा लघु प्रकल्पात 16.10% जलसाठा, तर देवळीपाडा येथील लघु प्रकल्पात 33.77% जलसाठा उपलब्ध आहे. भूम लघु प्रकल्पात 0 जलसाठा उपलब्ध असून लंकानाला येथील लघु प्रकल्पात 24.15% उपलब्ध आहे, तर अमरावती नाला देखील कोणत्याही प्रकारचा जलसाठा उपलब्ध नाही. चौपाळे येथील लघु प्रकल्पात देखील कोणत्याही प्रकारचा जलसाठा उपलब्ध नाही. कोल्हापुरी बंधारे घोटाने येथे देखील कोणत्याही प्रकारचा जलसाठा उपलब्ध नाही, तर सुसरी मध्यम प्रकल्प देखील कोणत्याही प्रकारचा जलसाठा सध्या उपलब्ध नाही. नेसू लघु प्रकल्पात 24.23% उपलब्ध आहे, तर चिरडा लघु प्रकल्पात 1.63% जलसाठा आता उपलब्ध आहे. धनपूर लघु प्रकल्पात फक्त 4% जलसाठा उपलब्ध आहे, तर बुरीवेल लघु प्रकल्पात 53% जलसाठा उपलब्ध आहे. असा नंदुरबार जिल्ह्यात 39.80% जलसाठा लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहे. हाच साठा गेल्या वर्षी 41.93% इतका उपलब्ध होता. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षी पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असून नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच नंदुरबार पालिका प्रशासनातर्फे विरचक मध्यम प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी जून व जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासन अधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. नंदुरबार नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारा विरचक धरणाचा जो स्त्रोत आहे या ठिकाणी पाण्याची पातळी पुन्हा एकदा खालावलेली आहे. जो ज्या प्रमाणात उष्णतामान वाढलेलं आहे त्यामुळे इव्हॅपोरेशन लॉसेस वाढलेले आहेत. त्यामुळे आज मितीला एकूण जो पाणीसाठा उपलब्ध आहे त्यानुसार नगर परिषदेला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल असा एक अंदाज आहे. जूनमध्ये जर पाऊस झाला तर जे आज आपण 4 दिवसावर पाणी पुरवठा करतो त्याच्या ते प्रमाण आपल्याला सातत्य ठेवता येईल. मात्र पाऊस झाला नाही तर यदा कदाचित हा पाणी पुरवठा जास्त दिवस टिकावा याच्याकरता नगर परिषदेला उपाययोजना कराव्या लागतील. नागरिकांना नगर परिषदतर्फे निवेदन करण्यात येते, विनंती करण्यात येते की आपण पाण्याचा अपव्यय टाळावा, पाणी विनाकारण वाया घालवू नये, गाडी धुणं किंवा अंगणात सडे टाकणं हा मोह टाळावा. आपण जितकं जास्तीत जास्त पाणी वाचवू तितकं आपल्याला सोयीस्कर राहणार आहे. निसर्गाने हा आपल्याला एक इशारा दिला आहे, हा इशारा समजून आपण आपल्या घरावर छताला रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा लावून घ्यावी आणि जितकं जास्तीत जास्त नैसर्गिक पाणी आहे, पर्जन्य आहे, ते पाणी आपण जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ते पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं नगर परिषदतर्फे आवाहन करण्यात येते.